आज एक वर्षानंतर संघटना तळागाळात कितपत पोहोचली आहे याचं कोणी मोजमाप केलेलं नाही किंवा जनमनाचा कानुसाही घेतलेला नाही हे विरवे सगळे झूट असतात आणि एक प्रकारचा ॲटिट्यूड यांच्यामध्ये भरलेला आहे की आमच्यासोबत भाजप आहे आणि आम्हीच बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत हा ॲटिट्यूड शिंदे गटाला पुढे नडणार आहे नमस्कार नुकताच शिवसेनेचा वा वर्धापन दिन साजरा झाला या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर शिल्लक सेनेला तीन धक्के बसले एकतर ठाकरे गटाच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे या आदल्या दिवशी अचानक नॉट रिचेबल झाल्या आणि दुसऱ्या दिवशी शिंदे सेनेत प्रवेशकर्त्या झाल्या त्यांच्या या प्रवेशानं बराच धुराळा उडाला कायंदे यांच्या चारित्र्यावरही बरीच चिकलफेक केली गेली होती पण कायंदेबाई या अगदी प्रोफेशनल आहेत बरं का कारण दुसऱ्याच दिवशी त्या शिंदे गटाच्या प्रवक्त्या बनून मीडियाला सामोऱ्या देखील गेल्या एवढं सगळं झाल्यानंतरही आतापर्यंत सारं काही नॉर्मल झालेलं आहे त्यांच्या एंडला दुसरा धक्का होता तो विक्रोळी विधानसभेतल्या एका माजी नगरसेविकेच्या पक्ष सोडण्याचा नगरसेविका सुवर्णाताई करंजी त्यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा देत शिंदे गटात प्रवेश केलेला आहे सुवर्णाताईंनी राजीनामा देताना आपल्या नाराजीचं कारण स्पष्ट केलंय संजय राऊतांचा जो भाऊ आहे सुनील राऊत जो निव्वळ संजय राऊतांचा भाऊ आहे या एका क्वालिफिकेशनवर आधीच्या शिवसेनेत आमदार झाला आणि आताच्या शिल्लक सेनेत, आता सेनेत उपनेता की काहीतरी आहे त्या सुनील राऊतांच्या छळाला चा कंटाळून या सुवर्णताई करंजींनी आपल्या पदांचा राजीनामा दिला आता तिसरा धक्का होता शिवसेना उपनेते शिशिर शिंदे यांचा राजीनामा मी आधी त्या दोन महिलांबद्दल फारसं काही बोललो नाही कारण मनीषा कायंदे यांच्या बाबतीत जे मला माहीत आहे ते इथे बोलणं शिष्टसंमत नाही मला जे माहिती आहे म्हणजे जे, जे मीडियाच्या माध्यमातून आणि राहुल शेवाळ्यांनी आपल्या पत्राच्या माध्यमातून जग जाहीर केलेलं आहे तेच मला माहिती पण त्याही पलीकडे पत्रकारांचे सोर्स असतात त्या सोर्सही ही जे सांगणं आहे ते फारसं इथे सांगण्यासारखं नाही त्यामुळे तो विषय तिथेच संपवतोय सुवर्ण करंजे या नगरसेविका होत्या त्यांचं आणि सुनील राऊत यांचं पटत नव्हतं कारण करंजेनं हटवून त्या जागी सुनील राऊत यांच्या खास मर्जीतल्या कुणाची तरी वर्णी लागावी यासाठी करंजींना आधी विभाग संघटक बनू देण्यात अडचणी आणल्या गेल्या नंतर त्यांना महानगरपालिका निवडणुकीचं तिकीट मिळू नये यासाठी व्यंगजंग पछाडले गेले तरी त्यांनी त्यांच्या मेरिटवर तिकीट मिळवलं मग त्यांना निवडणुकीत हरवण्याचे षडयंत्र रचलं गेलं ते पण सुवर्णताईंनी हाणून पाडलं म्हणजे बघा हे लिमलेट गोळीवाले सुनील राऊत किती फुसकेल त्यानंतर नगरसेविका सुवर्णाकरंजींना मागच्या पाच वर्षात त्यांच्याच वॉर्डात काम करताना असंख्य अडचणी उभ्या केल्या गेल्या ते कमी होतं म्हणून आता त्यांना पुढच्या निवडणुकीत घरीच बसवणार असा चंग बांधून सुनील राऊत विक्रोळीत वावरायचे मर्दासारखा मर्द एका बाईला विनाकारण नडतो ते एका असो तर या दोन्ही राजीनामा देणाऱ्या महिला इथून निघाल्या त्या थेट पोहोचल्या एकनाथ शिंदेच्या शिवसेने पण उपनेते शिशिर शिंदे जे एकेकाळी शिवसेनेत मानानं वावरायचे तुम्हाला आठवत असे एकोणीसशे एक्क्याण्णव साली शिवसेनेनं भारत पाकिस्तान क्रिकेट मॅचेसवर बहिष्कार टाकला होता मुंबईत मॅच होऊच देणार नाही असं ना खुद्द बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं तरीही वानखेडेवर टेस्ट मॅच आयोजित केली गेली होती वानखेडेच्या सगळ्या गेटच्या बाहेर पोलीस बंदोबस्त तैनात केला गेला होता दक्षिण मुंबईतल्या सगळ्या महत्वाच्या शिवसेना नेत्यांना शिवसैनिकांना कार्यकर्त्यांना एकतर उचललं होतं पोलिसांनी किंवा त्यांना नोटिसा दिल्या गेल्या होत्या की तुम्ही वानखेडेच्या आजूबाजूला दिसायचं नाही उद्या सकाळी दहा वाजता टॉस होणार आणि टेस्ट मॅच सुरू होणार असं चिन्ह दिसत होतं आदल्या दिवशी आणि असं असताना रातोरात वानखेडेच्या उत्तरेकडच्या भिंतीवरून उड्या मारून पाच सहा शिवसैनिक वानखेड्याच्या पीचवर पोहोचले आत खेळपट्टीवर पहारा नव्हता जे काही पोलिस होते ते बाहेर त्या सैनिकांच्या हातात कुदळ फावडी आणि इंजिन ऑइलचे डबे होते शिशिर शिंदे राज केतकर गणेश मात्रे जो शिशिर शिंदेच्या गाडीचा ड्रायवर देखील होता या मंडळींनी वानखेडेचं पीच उभं आडवं खोदून काढलं आणि त्या त्या खड्ड्यांमध्ये इंजिन ऑइल टाकलं सगळा सत्यानाश झाला पीचवर खोदाखोद सुरू असताना पोलीस आत आले आणि त्यांनी शिंदे केतकर म्हात्रे आणि जे काही इतर शिवसैनिक होते त्यांना पकडलं पण तोवर इंजिन ऑइलने आपलं काम केलं होतं पीच अगदीच नादुरुस्त अवस्थेत पोचलं होतं त्यामुळे दुसऱ्या दिवशी मॅच काही झालीच नाही शेवटी सामना रद्द करावा लागेल या समाज बदल, तर या समाजविघातक कृत्याबद्दल शिशीर शिंदे आणि इतरांना शिक्षा झाली पण त्यांना माननीय बाळासाहेबांनी मातोश्रीवर बोलावून जे जेव्हा त्यांना जामीन मिळाला त्यानंतर मातोश्रीवर बोलावून त्यांची पाठ पाठथोपाटली त्यांना शाबासकी दिली खुद्द साहेबांनी कौतुक करणं हे शिवसैनिकांसाठी पद्मश्रीपेक्षा मोठं असतं मोठं सन्मानचिन्ह असतं पण नुसतीच कौतुकाची थाप नाही तर शिंदेंना एकोणीसशे ब्याण्णव साली मुंबई महानगरपालिकेचं तिकीट मिळालं ते नगरसेवक झालं पुढे शहाण्णवला त्यांना विधान परिषदेवर घेतलं गेलं मी त्या काळात विधिमंडळात सतत वावरायचो तेव्हा शिवसेनेच्या परिषदेच्या आमदारांचा जास्त बोलबाला होता या एम एल सींचं नेतृत्व तेव्हा नीलाताई देसाई करायच्या आमदार नीलाताई देसाई शिवसेनेच्या पहिल्या महिला आमदार त्यांच्या नेतृत्वात अरविंद सावंत शिशिर शिंदे साळुंखे गुरुजी असे काही गुणी आमदार विधान परिषद गाजवायचे पुढे हे शिशिर शिंदे राज ठाकरेंसोबत सेना सोडून गेले दोन हजार नऊला मला वाटतं मनसेने त्यांना भांडूपमधून उमेदवारी दिली आणि ते मनसेच्या लाटेत निवडून आले पुन्हा एकदा आमदार बनले मनसेच्या त्या पहिल्या फाटक्यात निवडून आलेल्या तेरा आमदारांमध्ये शिरशीर शिंदे हे एक अनुभवी आमदार होते पुढे मला वाटतं त्यानंतरच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला मनसेचा व्याटपॅच सुरू झाला आणि ते थोडेसे प्रकाश झोतापासून दूर गेले अलीकडे त्यांनी मनसेचा राजीनामा देऊन पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला होता पण त्यांना प्रवेश देताना जे नाटक उद्धवजींनी केलं स्टेजवर त्याला साजेशी ट्रीटमेंट शिशीर शिंदेंना पुढे शिवसेनेत मिळालं नाही तरी ते नि निमूटपणे बस शांत होते एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर अचानक काही अडगळीत पडलेल्या नेत्यांवरची धूळ झटकली जाऊ लागली त्यातले एक होते शिशिर शिंदे शिशीर शिंदेंना सेनेचं उपनेतेपद दिलं गेलं आणि सामना तसं सा जाहीर जाहीर देखील झालं पण ग्राउंडवर शिशीर शिंदेंच्या हुशारीचा अनुभवाचा कुठेच वापर किंवा फायदा उद्धवजींनी करून घेतला नाही करून घेतही नव्हते स्थानिक पातळीवरही त्यांना डावललं जात होतं शेवटी त्यांनी वर्धापन दिनाचा मुहूर्त गाठला आणि आपला पक्ष सदस्यत्वाचा उपनेतेपदाचा राजीनामा दिला हे शोचं मला पद दिलं आहे तुम्ही शो पीस आहे हे पद म्हणजे निव्वळ शोभेशी भावली आहे असं म्हणत शिशिर शिंदेंनी राजीनामा देऊन टाकला शिंदेसारखंच शिंदेंसारखंच रामदासभाई आणि इतरांना सडवलं गेलं शिवसेना पण आता सुदैवानं या अशा त्रस्त मंडळींना बाळासाहेबांच्या विचारानं चालवणारी जे चालणारी जी शिवसेना आहे हा एक सक्षम पर्याय निर्माण झाला रामदास कदम तर सुरुवातीपासूनच या सेनेत आहेत कालांतराने खासदार गजाभाऊ कीर्तिकर देखील आले पण या ज्येष्ठांना फक्त मोठ्या इव्हेंट्समध्ये स्टेजवर बसवणं मानान मानाचं पान देणं त्यांना भाषणं ठोकायला लावणं या पलीकडे शिंदे सेनेत आज फारसं काम नाही या लोकांनी बाळासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून सेना उभी केली त्यांच्या अनुभवाचा जर उपयोग करून घेतला नाही तर एकनाथ शिंदे यांचं जे ठाण्यातलं था उत्साही नवरात्रोत्सव मंडळ आहे त्याचंही भवितव्य डावाडोलच आहे आज एक वर्षानंतर संघटना तळागाळात कितपत पोहोचली आहे याचं कोणी मोजमाप केलेलं नाही किंवा जनमनाचा काणूसही घेतलेला नाही हे ना। सर्व विरवे सगळे झूट असतात आणि एक प्रकारचा ॲटिट्यूड यांच्यामध्ये भरलेला आहे की आमच्यासोबत भाजप आहे आणि आम्हीच बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत हा ॲटिट्यूड शिंदे गटाला पुढे नडणार आहे तेव्हा या छोट्या मोठ्या चुकांमधून शिकत आणि सोबत आलेले ह्या ज्येष्ठ आमदार खासदार माझी आमदार खासदार किंवा माझी लोकप्रतिनिधींना योग्य तो सन्मान देत हा पक्ष यांना वाढवावा लागणार आहे जर अठरा तास कामात स्वतःला अडकवून घेतलेला मुख्यमंत्र्यांना हे दिसत नसेल आणि नकली निवडणूक तज्ज्ञांच्या इलेक्शन मॅनेजमेंटवाल्यांच्या सोशल मीडिया मॅनेज करणाऱ्या या फालतू लोकांच्या गराड्यात गुरफटलेल्या खासदार श्रीकांत शिंदेंना हे समजत नसेल तर तात्कालिक सर्वे जे तात्कालिक सर्वे जे काही होत आहेत ते काहीही का सांगेना निवडणूक जिंकणं भारी पडणार आहे हे आत्ताच ताडलं पाहिजे तुम्ही या तीन पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या ती सेना सोडणं आणि ही जॉईन करणं या घटनेतलं जे गिमिक आहे ना ते समजून घ्यायला हवं शिशिर शिंदेने अद्याप कुठलाच पक्ष जॉईन केलेला नाही पण हे असे लोक आपल्याकडे का हवेत जर ते हवे असतील तर त्यांच्याकडून पक्षासाठी काय करून घेता येऊ शकतं याचं ज्ञान पक्षस्रेष्ठींना असावं लागतं उद्धवजींना या तिघांच्या पक्षत्यागानं फार मोठं नुकसान झालेलं नाही असं दाखवलं जातं पण मनीषा कायंदे यांच्या राजीनाम्याने उबाटा गटाचं विधान परिषदेतलं संख्याबळ एकाने कमी झालं त्यामुळे त्यांचं विरोधी पक्षनेतेपद धोक्यात आलं हा फटका आहेच की सुवर्ण करंजे या आता एकट्या आल्या शिंदेंकडे पुढच्या काही महिन्यातच विक्रोळी विधानसभा मतदारसंघातले अनेक नाराज नगरसेवक ठाण्यात दिसले तर आश्चर्य वाटून घेऊ नका आता राहिला प्रश्न शिशिर शिंदेंचा हा माणूस पॉलिटिकल ॲडमिनिस्ट्रेशनमधला किडा आहे याला पक्षाच्या थिंक टँकमध्ये ठेवणं हे कुठल्याही पक्षासाठी बोनस असेल पण आज सगळेच सोशल मीडियावरच्या भपक्यावर खर्च करताना दिसत आहेत या आभासी तंत्रणं तात्पुरतं जनमत वळवता येईल पण ग्रास रूटवर काम करणाऱ्या कार्यकर्त्याला मतदारांना आपलंसं कसं करायचं त्यांना निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी बाहेर कसं काढायचं हे प्रशिक्षण सोशल मीडिया, मीडिया देऊ शकत नाही त्यासाठी पाहिजेत जातीचे ज्यांनी कागदावर आकडेमोड करून आपल्या पक्षाला जिंकवलेलं आहे तसे काही लोक सध्या राजकीय बाजारात उपलब्ध आहेत त्यांना योग्य त्या सन्मानानं उचलणं हेच शहाण्या राजकारणाचं काम, को यान्ना यान्ना? काम आहे बघूया ते नेमकं कोणाला जमत आहे यांना की यांना आपलं काम असं परिस्थिती जी काय आहे सत्यस्थिती जी काय आहे ती तुमच्या पुढे मांडणं ज्याचं त्याने पुढचं ते जे आपण जे मांडलं आहे त्यातलं जे ज्याला हवं ते त्याने उचलावं आपापलं हो। पाहावं तर मित्र तूर्ताच इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहाकार डीजीने धन्यवाद नमस्कार